महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्रीगणो डेव्हलपर्स. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पोटनिवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल झालेत. शहादा तालुक्यातील मोठ्या शर्तीच्या राजकारण दिसून आले. आदलाबदलीमुळे अनेक उमेदवार आपला मूळ पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे होणारी पोटनिवडणुकीमध्ये मसावद, पाडळदा, कहाटूळ आदी भागामध्ये होणारी निवडणुकी अति महत्त्वाची ठरणार आहे. कारण या गटाने गणमध्ये विविध पक्षाचे पक्ष कार्यकर्ते आणि आजी माजी कार्यकर्ते आहेत. भाजपाचे साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या धर्मपत्नी कंचनबाई पाटील या उभ्या असून त्यांच्या प्रतिस्पर्धी गणेश पाटील म्हणून हे युवक उभे आहेत. तसेच वर्धा येथील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहनभाऊ शेवाळे हे देखील पाडळदा तालुक्यातून गटातून लढत आहेत. सोमवार रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. त्या अनुषंगाने 4 गट आणि 7 गणसाठी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, CPM तसेच अपक्ष उमेदवार आपापल्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत अर्ज दाखल करण्यास आले आणि त्यामध्ये मसावत गट 12, लोणखेडा गट 2, पाटळदा गट 8, कहाटूळ गट 8, सुलतानपूर गण 9, खेड दिगर गण 4, मंदाणे गण 5, डोंगरगाव गण 5, मोहिदा गण 3, जाऊदे गण 7, शेल्टी गण 7 एवढी उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून आता यातून 12 जुलै रोजी माघार कोण राहील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी राजेंद्र बिरारी, नंदुरबार. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.